जत तालुक्यातील शेड्याल जाळपोळ व मारहाण प्रकरणी एकाचा मृत्यू दारूची बाटली दिली नाही म्हणून जत तालुक्यातील शेड्याल येथे पारधी कुटुंबाच्या घरावर जाळपोळ करून व तिघांना मारहाण करून गंभीर जखमी केले होते त्यापैकी बादल रमेश चव्हाण वयवर्ष पंचवीस हा सांगली येथे उपचार सुरू असताना मयत झालाय शुक्रवार दिनांक बारा रोजी रात्रीच्या वेळी ही घटना घडली होती दारूच्या बाटलीसाठी दहा जणांनी सिनेस्टाईलने पारधी कुटुंबाच्या घरावर तुफान दगडफेक करत घरातील साहित्य पेटवून दिले या तिघा सख्ख्या भावांना मारहाण करण्यात आली होती जखमीमध्ये सागर रमेश चव्हाण वयवर्ष बावीस आकाश रमेश चव्हाण वयवर्ष वीस आणि बादल रमेश चव्हाण वयवर्ष पंचवीस हे गंभीर जखमी झाले होते त्यापैकी बादल यांची प्रकृती चिंताजनक होती सांगली येथे खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असताना पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास निधन झाले दरम्यान या प्रकरणातील दहा जणांवर गुन्हा दाखल झाला असून त्यापैकी चार जणांना अटक करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली